नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना रोज तुमच्यासाठी म्हणजेच एमपीएससी ची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी लोकसत्ताचं विश्लेषण करत असते, जेणेकरून तुमचा करंट अफेअरचा म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करण्याचा वेळ वाचेल व तो वेळ तुम्हाला दुसरीकडे उपयोग करता येईल. तर आता आपण आजचा पेपर स्टार्ट करूया. महाराष्ट्र सेक्शनमध्ये आपल्यासाठी महत्त्वाची असलेली न्यूज आहे ही, महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींना स्वयंरोजगाराची परवानगी नाही. तर आपल्याला माहीत आहे की हे कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यात आहे. तसेच हे शिखर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या बॉर्डरवर आहे आणि या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असं म्हणतात. हे धरण हे भंडारधारा धरणापासून 6 किलोमीटरवर आहे आणि या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1,646 मीटर, तर पायथ्याचं जे बारी गाव आहे तिथून या शिखराची उंची 900 मीटरवर आहे. आणि जी आता हे आदिवासी जमात आहे त्यांची कळसुबाई ही देवता आहे. आता आपण बघूया ही न्यूज काय आहे. तर कळसुबाई शिखराच्या जे पायथ्यावर गावं आहेत तिथे आदिवासी जमाती आहेत, तर त्यांना ते जे पर्यटकांना तहान भूक भागवण्यासाठी जे दुकानं असतात तिकडे, तर ते वनविभागाने बंद केलेली आहे. तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आपण बघूया. ओके, आज महाराष्ट्र सेक्शन मध्ये एकच न्यूज आहे आपल्यासाठी. शहर सेक्शन मध्ये कोरोना संबंधीचे जे नियमावली आहे त्याबद्दलच इथे न्यूज आहेत, तर आपल्यासाठी ते महत्वाचं नाहीये. आपण आता देश विदेश मध्ये बघतोय. म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांना आणखी 4 वर्षांचा तुरुंगवास, कोर्टाने 2 खटल्यांमध्ये सुनावली शिक्षा. तर आपल्याला माहित आहे की म्यानमारच्या या नेत्या आंग सान सू की या नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत. आता आपण बघूया की यांना नोबेल पारितोषिक का मिळालं आहे. तर शक्तिहीनांची शक्ती बनण्याचे उदाहरण असा त्यांचा उद्गार केलेला आहे नोबेल पारितोषिक देताना. आणि हे नोबेल पारितोषिक 1991 मध्ये दिलेले आहे. यांची जी पार्टी आहे नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसीने 2015 मध्ये म्यानमारमध्ये 25 वर्षांपासून न झालेल्या पहिल्या मुक्त निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. आता आपण पुढची न्यूज बघूया. सोवेरियन गोल्ड बॉन्ड, तर ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. तर कारण सोवेरियन गोल्ड बॉन्ड काय आहेत आणि त्याबद्दलची बरीच माहिती आपल्याला अर्थशास्त्र या विषयामध्ये विचारू शकतात. तर आपण आधी सोवेरियन गोल्ड बॉन्डची माहिती घेऊया. ही योजना 2015 मध्ये आणण्यात आली आणि ही योजना अंमलात आणण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केले जाते. हे गोल्ड बॉन्ड इश्यू केले जातात जे बाजारातील दराशी संलग्न असतात. या गोल्ड बॉन्ड योजनेचा उद्देश काय आहे, तर या गोल्ड बॉन्डचा उद्देश असा आहे की गोल्ड बॉन्ड खरेदी करून आर्थिक गुंतवणुकीचा नवीन दृष्टिकोन तयार केला जावा. आणि हे गोल्ड बॉन्ड कोण खरेदी करू शकतं, तर व्यक्ती, संस्था, एकत्र हिंदू कुटुंब, विश्वस्त संस्था या गोल्ड बॉन्डच्या सबस्क्रिप्शनसाठी अप्लाय करू शकतात. हे दुसऱ्या
गुंतवणूकदाराला सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो, म्हणजेच विकू शकतो, कोणाकडून खरेदी करू शकतो, तर कमर्शियल बँक्स म्हणजेच SBI, कोटक वगैरे या सगळ्या बँक्स, आणि SHCIL म्हणजेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तसेच पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण, इनडायरेक्टली म्हणजे एजंटकडून सुद्धा आपण हे विकत घेऊ शकतो. हे जे प्रमाण असतं गोल्ड बॉन्डचं ते कमीत कमी 1 ग्राम अशा प्रमाणानुसार वाढत जातं. या गोल्ड बँक बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड आहे तो 8 वर्षांचा आहे, आणि इथे बरीच माहिती दिलेली आहे की गोल्ड बॉन्ड कसं घ्यायचं काय, तर आपल्यासाठी ही महत्त्वाची नाही आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी वाचा. बाकी जी आपल्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ती मी ऑलरेडी दिलेली आहे. आता आपण पुढची न्यूज बघूया. तर आता मनोरंजन मध्ये न्यूज नाही आहे, क्रीडा मध्ये आपण बघूया. क्रीडा हा या विषयातून सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात, तर आपण आधी बघूया क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाची न्यूज आहे. एक आहे भारतातील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत VR चा वापर. भारतात होणाऱ्या महिलांच्या आगामी FC म्हणजेच आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून चित्रफित सहाय्यक म्हणजेच VR सामनाधिकारी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. भारतातील फुटबॉल स्पर्धेत VIAR चा वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा आशियाई चषक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई, नवी मुंबई, पुणे येथे रंगणार आहेत. अजून या स्पर्धांची आपण माहिती बघूया. भारतात या स्पर्धा दुसऱ्यांदा होत आहेत. पहिल्यांदा या स्पर्धा 1979 मध्ये झाल्या होत्या. आशियाई फुटबॉल संघाची स्थापना आपल्यासाठी महत्वाची आहे, तर ती स्थापना 1975 मध्ये झाली आहे, आणि अर्थातच फक्त आशिया खंडात या स्पर्धा होतात. या स्पर्धांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी चीनने केलेली आहे, आणि VAR म्हणजेच व्हिडिओ असिस्टंट पंच म्हणजेच जे हेड पंचांचा निर्णय रिव्ह्यू करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती, तिचं नाव आहे VAR. तर आपल्यालाही विचारलं जाऊ शकतं. इथे एक न्यूज आहे ऍडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धा. तर ऍडलेड इंटरनॅशनल या स्पर्धेची माहिती आपल्याला हवी. ही स्पर्धा जानेवारी किंवा फेब्रुवारीत होते, आणि ऍडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा 2020 पासून दक्षिण ऑस्ट्रेलियात घेण्यात येते, आणि आता जे जेतेपद मिळालेलं आहे ते बोपन्ना आणि रामनाथन या आपल्या भारतीय जोडीला मिळालेले आहे. तर आपल्याला नावं सुद्धा विचारू शकतात की बोपन्ना आणि रामनाथन हे कुठल्या खेळाशी संबंधित आहेत, तर ते टेनिस खेळाशी संबंधित आहेत. आता आपण संपादकीयमध्ये बघूया आपल्यासाठी कुठला लेख महत्त्वाचा आहे का. संपादकीयमध्ये आजसाठी कुठलाच लेख नाहीये, म्हणजेच सोमवार या दिनांकाला कुठलाही लेख आलेला नाहीये, आणि जे कालचे लेख आहेत म्हणजे 9 जानेवारीचे आहेत ते सर्व पॉलिटिकल म्हणजेच राजकीय ओपिनियन आहे, मत आहे. तर ज्यांना राजकारणाच्या ज्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी हे नक्की वाचा, पण MPSC च्या दृष्टीने हे लेख महत्त्वाचे नाहीयेत. लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपण आता बघूया. कझाकिस्तानातील न्यूज आहे, ऑलरेडी आपण कव्हर केलेली आहे की तिथे काय चाललंय. तर इंधनांचे वाढते दर आणि तसंच तिथली जी गरिबी आहे त्यामुळे कझाकिस्तानमध्ये सध्या लोकांकडून हल्ले होत आहेत, आणि रशियाचे जे सर्वेसर्वा आहेत व्लादिमीर पुतीन यांनी रशियन हवाई दलाची विमाने सुद्धा कझाकिस्तान मधील अल्माटीमध्ये उतरवण्याचा सपाटा लावला आहे. हा ही न्यूज पॉलिटिकल आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण या संबंधित आहे. तर हा संघर्ष नक्की का सुरू झालाय हे विश्लेषण इथे केलेलं आहे.
पण ऑलरेडी हा लेख कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की इथे इंधनांचा दर वाढला आहे बराच, आणि तो नागरिकांना विश्वासात न घेता हा निर्णय लादला गेलाय, त्यामुळे तिथे हल्ले होत आहेत नागरिकांकडून. हे विश्लेषण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. निवडणूक खर्चात वाढ. इथे लिहिलेलं आहे की 5 राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर निवडणुकी आयोगाच्या शिफारसीवरून केंद्र सरकारने उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. मोठ्या राज्यांमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा 70 लाखांवरून 95 लाख रुपये तर छोट्या राज्यात 54 लाखावरून 75 लाख रुपये करण्यात आलेली आहे. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की वाढ किती झालेली आहे. तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा 70 लाखांवरून 95 लाख रुपये आणि छोट्या राज्यांमध्ये 54 लाखावरून 75 लाख रुपये करण्यात आलेली आहे. विधानसभेसाठी मोठ्या राज्यांमध्ये 28 लाखांवरून 40 लाख तर छोट्या राज्यात 20 लाखांवरून 28 लाख रुपये करण्यात आलेली आहे. याचं कारण काय आहे तर राजकीय पक्षांची जी मागणी आहे आणि तसंच महागाई निर्देशांकात वाढ झाल्याने खर्चात वाढ केल्याचा दावा निवडणूक आयोगाने केलेला आहे. इथे आपल्याला थोडीशी माहिती दिली आहे की खर्चाबद्दलची, ती आपल्याला विचारू शकतात. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली जाते. राजकीय पक्षांना निवडणुकीनंतर 90 दिवसात तसेच उमेदवारांना 30 दिवसांमध्ये खर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. हा जो कायदा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील 70वे कलम यानुसार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारावर खर्च किती करायचा याचे बंधन असणारी तरतूद करण्यात आली होती. पण त्यावर आक्षेप नोंदवला गेला कारण खर्चापेक्षा जास्त निर्धारित खर्चापेक्षा जास्त खर्च हा उमेदवारांकडून होतो आहे. तसंच राजकीय पक्षांना सुद्धा हे बंधन नाहीये की त्यांनी उमेदवाराला किती म्हणजे खर्च करू दिला आहे. आणि तसंच उमेदवारांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर सुद्धा हे बंधन नाहीये. त्यामुळे उमेदवारावरच फक्त बंधन आहे. तर त्यामुळे राजकारण्यांनीच निवडणूक खर्चाच्या मर्यादेची हवा काढून घेतलेली आहे. या खर्चाच्या मर्यादेचे पालन न केल्यास कारवाई होते का? तर प्रत्येक उमेदवार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 30 दिवसात खर्च निवडणूक आयोगाला सादर करतो. त्याची आयोगाकडून छाननी होते. मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाला असल्यास किंवा खर्च लपवण्यात आल्याचे आढळल्यास उमेदवाराला 3 वर्षांसाठी अपात्र ठरवण्याची कायद्यात तरतूद आहे. तर 3 वर्षांसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात येतं. आणि इथे नावं सुद्धा दिलेली आहेत की कोणाकोणाला आतापर्यंत अपात्र ठरवण्यात आलं आहे. फॉर जस्ट इन्फॉर्मेशन आपण हे बघूया. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, मध्य प्रदेशचे विद्यमान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही खासदार आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. पेड न्यूज प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधातही खटला दाखल झाला होता. आणि सुमारे 1200 आसपास उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. आणि हे सर्व उमेदवार हे पराभूत होते. निवडणुकीमधील काळ्या पैशाला आळा घालण्याकरिता खर्चाची मर्यादा घालण्यात आली असली तरी सरसकट होणारे उल्लंघन लक्षात घेता हा कायदा अजिबात यशस्वी झालेला नाही. आता आपण पुढे आपल्यासाठी काही महत्वाचं आहे का बघूया. नाहीये इथे लेख आपल्यासाठी. सो लाईफस्टाईल ट्रेंडिंग लेख फोटो व्हिडिओ अन्य वेब स्टोरीज यामध्ये आपल्यासाठी काही महत्वाचं नसतं जे आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलं जातं असं. तर इथे मी सांगते की हे जे विश्लेषण आहे ते झालेलं आहे. तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तसंच आमचे जे चॅनल आहे रॉयल आय एस अकॅडमी त्याला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. धन्यवाद.